दिस वीडियो इज स्पॉन्सर्ड बाय श्री विजयलक्ष्मी सिल्क्स के बी रोड, हेरिटेज सिरामिक सैनिटेशन, आर के कंस्ट्रक्शन एंड होप क्लिनिक। क्या हमारे मैडम, आज मैं वसीम किरमानी सेक्रेटरी एमआईएम बिदर, हमारे जेटपी प्रेसिडेंट साहब मैडम को मैंने एक लेटर दिया है, यातायात किया है कि हमारा बिदर रियासत कर्नाटक का बैकवर्ड एरिया है, हमारे बिदर जिले को डेवलप करना है तो हमारा बुनियादी मजबूत होना, बुनियाद हमारी एजुकेशन है। आरटीई जो रियासत कर्नाटक का कानून है, आरटीई राइट टू एजुकेशन एक्ट के तहत 6 साल से 14 साल के बच्चों को मस्ट एंड शुड है एजुकेशन हासिल करना। इस वास्ते हमारी बैकवर्डनेस को दूर करना है तो हमारे एजुकेशन को इम्प्रूव करना बोलकर मैं मैडम से रिक्वेस्ट किया, गुजारिश किया और मैडम ने मुझे आश्वासन दिया है कि हम बेहतरीन पैमाने पर एजुकेशन को डेवलप करेंगे। जहां जहां भी कानून के हिसाब से जहां पर भी प्राइवेट स्कूल वाले भी ज्यादा फीस ले रहे हैं तो उसके ताल्लुक से भी मैडम बोले कि हम एक्शन लेंगे और जो भी बच्चे नहीं पढ़ रहे, पेरेंट्स से भी हम गुजारिश करते हैं कि आप अपने बच्चों को सरकारी स्कूल में एडमिशन दिलाइए, क्योंकि अगर अपने को आपको डेवलप करना है तो हम गवर्नमेंट के स्कीमों का बेनिफिट लेना। आज का सबसे ज्यादा जो बिजनेस है एजुकेशन और हेल्थ, प्राइवेट हॉस्पिटलों में जाओ दुनिया की फीस ले रही, प्राइवेट स्कूलों में जाओ दुनिया की फीस ले रही, हम गवर्नमेंट के बेनिफिट क्यों नहीं ले रहे? सरकार हमारे वास्ते इतना पैसा खर्च रही। मैं पेरेंट्स से गुजारिश करता हूं और मैडम से भी करता हूं कि मैडम आप भी एजुकेशन को बेहतरीन बनाने के लिए काम कीजिए, ऐसी उम्मीदें वाबस्ता है आपसे हमारी, और पेरेंट्स से भी कहता हूँ कि आप हमारा साथ दीजिए, गवर्नमेंट स्कूलों को डेवलप कीजिए बोलकर मैं गुजारिश करता हूँ। स्कूल बगैर अदल प्राइवेट स्कूल हाकदू नावे हाक्ती दुडर हाक्तर गरीब मकलगे हाकलक आगोदी ಅದ್ರ ಸಲ ಗವರ್ಮೆಂಟ್ ಸ್ಕೂಲ್ ಅಲ್ಲೇ ಹಾಕ್ಬೇಕು. ಈಗ ಎಲ್ಲ ಒಳ್ಳೆ ಒಳ್ಳೆ ಅಧಿಕಾರಿಗಳಾಗ್ಯಾರಂದ್ರ ಗವರ್ಮೆಂಟ್ ಸ್ಕೂಲ್ ಅಲ್ಲಿ ಕಲಿತೆ ಒಳ್ಳೆ ಅಧಿಕಾರಿಗಳಾರ. ನೀವು ಎಲ್ಲಿ ಬೇಕು ಯಾರಿಗೆ ಬೇಕು ಕೇಳಿದ್ರು ಒಂದೆಲ್ಲಿ ಓದಿರಿ ಅಂದ್ರೆ ಗವರ್ಮೆಂಟ್ ಸ್ಕೂಲ್ ಅಲ್ಲೇ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಮತ್ ನಾವು ಗವರ್ಮೆಂಟ್ ಸ್ಕೂಲ್ ಟೀಚರಿಗೆ ನಾವು ಮೈಗಳು ಮಾಡಿದ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಪೇರೆಂಟ್ಸ್ ಅಂತ ಹೇಳಕ್ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ ನಾವು. ಯಾಕಂದ್ರ ಅವು ಪ್ರೈವೇಟ್ ಸ್ಕೂಲ್ದಾಗ ದುಡ್ಡು ಕಟ್ಟಿ ಏನೋ ಕಷ್ಟಪಟ್ಟು ದುಡ್ಡು ಹಾಕಿ ನಾವು 15 ದಿವಸಕ್ಕೊಂದ್ಸಲ ವಾರಕ್ಕೊಂದ್ಸಲ ಹೋಗ್ತೀವಿ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳ ಬಗ್ಗೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಕೇಳ್ತೀವಿ. ಅದೇ ಗವರ್ಮೆಂಟ್ ಸ್ಕೂಲ್ ಅಲ್ಲಿ ಪೇರೆಂಟ್ಸ್ ಯಾರು ಬರಲ್ಲ. ನಾ ಹಿಂಗೆ ಎಲ್ಲಿ ಬಿ ಸ್ಕೂಲ್ಗಳು ಫಂಕ್ಷನ್ ಇದ್ದಾಗ ನಾ ಅದೇ ಓಪನ್ ಆಗಿ ಪೇರೆಂಟ್ಸ್ಗಳಿಗೆ ಅದೇ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತೀನಿ, ನೀವೆಲ್ಲ ಹೋಗ್ಬೇಕು ಪ್ರೈವೇಟ್ ಸ್ಕೂಲ್ದಾಗೆಲ್ಲ ಹೆಂಗೆ ಹೋಗ್ತಿರಲ್ಲ ಹಂಗೆ ನೀವು ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಸ್ಕೂಲ್ದಾಗ ಭೀ 15 ದಿವಸಕ್ಕೆ ಒಂದು ತಿಂಗಳಿಗೆ ಹೋಗ್ಬೇಕು, ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಏನು ಓದ್ಲತ್ತಾರ ಏನಿಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ನಾವು ಭೀ ತಿಳ್ಕೊಬೇಕಾಗ್ಯದ. ನಾವೇ ಪೇರೆಂಟ್ಸ್ಗಳೆ ಕೇರ್ಲೆಸ್ ಮಾಡಿದೆ ಅದು ಸರ್ಗಳಂತೂ ಅವ್ರಿಗೇನದು ಆರಾಮ್ ಸರಿ ಪಗಾರ ಬರ್ತದೆ, ಆರಾಮ್ ಸರಿ ಇದ್ದು ಬಿಡ್ತಾರೆ. ಒಂದು ಮಗುವಿಗೆ ಒಂದು ವರ್ಷ ಖರ್ಚು ಎಷ್ಟು ಅಂದ್ರೆ 70,000 ರೂಪಾಯಿ ಖರ್ಚಾಗ್ತದೆ ನಮ್ಮ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಕೊಡ್ತದೆ ಒಂದು ಮಗುವಿಗೆ 70,000. ಅಷ್ಟು ಕೊಟ್ಮೇಲೆ ಭೀ ನಾವೇ ಪೇರೆಂಟ್ಸ್ಗಳ ಕೇರ್ಲೆಸ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಇದಾಗ್ಬಿಡ್ತಾರೆ. ಅದ್ರ ಸಲಕ್ಕೆ ನಾವು ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಸ್ಕೂಲ್ಗಳಿಗೆ ನಾವು ಇದು ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಳ್ಳಿ. ನಿಮ್ದೆಲ್ಲ ನೀವ್ ಏನೇನಾಗ ಲೆಟರ್ ಕೊಟ್ಟಿರಲಿ ಏನೇ ಬೇಡಿಕೆಗಳು ಅವೆಲ್ಲ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೀನಿ. ಅಧಿಕಾರಿ ಅವರು ಡಿ ಡಿ ಪಿ ಅವ್ರಿಗೆ ಈಗ ಇವತ್ತೇ ಕರೆಸಿ ನಾ ಮಾತಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿ. ಜನವಾಡ ಗಾಂವ್ಕೆ ಅಂದ್ರೆ ಜೋಸನ ಹೈಸ್ಕೂಲ್ ನೀ ಉರ್ದು ಮೇಡಮ್ ವಾ ಪೇ ಬಚ್ಚೆ ಡ್ರಾಪ್ ಔಟ್ ಹೋ ರೇ ಖಾಲಿ 8th ಕ್ಲಾಸ್ ತಕ್ಕಿ ಛಾಯ್ तो हाईस्कूल के लिए भी मैं लेटर दिया हूँ. जनवाड़ा गांव में हाईस्कूल उर्दू मीडियम होना चाहिए मैडम, न तो बच्चे एजुकेशन से ड्रॉप आउट हो रही. मैडम मेरी आपसे रिक्वेस्ट है कि जनवाड़ा स्कूल गांव में हाईस्कूल जो है ना जल्द से जल्द वहाँ पे बने बोलते. ಜನವಾಡ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ 8th ಅಷ್ಟೇ ಅಂತ ಉರ್ದು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವು ಏನಿದ್ರು ಹೆಣ್ಮಕ್ಳ ಬಗ್ಗೆನೆ ಬಹಳ ಚಿಂತೆ ಮಾಡ್ಬೇಕಾಗದ. ಅದೇ ಸಲುವಾಗಿ ಮುಂದೆ ಆಫೀಸರ್ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಸರಿ ವಿಚಾರ ಮಾಡಿ ಮುಂದೆ 9th 10th ತಗ ಮಾಡ್ಲಕ್ ಹಸ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಹೇಳಕ್ ಇಷ್ಟಪಡ್ತೇನೆ.